आत्महत्याग्रस्त कुटुंबातील पतीने आत्महत्या केल्यावर मागे उरलेल्या आणि खचून न जाता जगण्याचा संघर्ष करणाऱ्या एकल महिला #त्रेवा ही ऑनलाईन चळवळ सुरू केली आहे. या चळवळीला बळ द्या, या दिवाळीला या महिलासाठी एक दिवा लावा, पाठिंब्याचा दिवा लावा, आपुलकीची जाणीव करून देणारा एक दिवा लावा, असे आवाहन ॲग्रो थिएटरचे रंगकर्मी यांनी केले आहे. नमस्कार, आम्ही ॲग्रो थिएटरच्या मार्फत एक 13 नावाची एक नाटक मध्यंतरी सादर केलं होतं. विदर्भातल्या शेतकरी समस्येतलं किंवा कापूस पट्ट्यातल्या किंवा महाराष्ट्रातल्या शेतकरी समस्येच्या संदर्भातलं अतिशय दुर्लक्षित संदर्भातला एक दुर्लक्षित घटक म्हणजे शेतकरी विधवा महिला, त्यांना आम्ही एकल महिला असं म्हणतो, कारण की हे वैधव्य व्यवस्थेनं त्यांच्यावर लादलेलं आहे. अशा विधवा एकल महिलांची संख्या महाराष्ट्र म्हणजे कापूस पट्ट्यामध्ये जवळपास 25,000-26,000 वर आहे. आत्ताच मी परवा एक बातमी वाचली की गेले 11 महिन्यामध्ये मराठवाड्यामध्ये 877 शेतकऱ्यांना आत्महत्या केल्या. तर त्या म्हणजे आमच्या दृष्टीने 877 शेतकरी संपले हे तर खरंच आहे, पण आमच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे की 877 एकल महिला जीवनाच्या संघर्षासाठी पुन्हा सिद्ध झालेली आहे, त्यांच्यामध्ये भर पडलेली आहे. या महिलांचे प्रॉब्लेम्स खूप भयानक आहेत, वेगवेगळ्या पातळीवरचे आहे, आणि मर्द शेतकरी आत्महत्या करत असताना ह्या महिला जीवनाशी संघर्ष करत आहेत आणि त्या शेती करतात, आपल्या मुलांना शिकवतात. त्यामुळे आम्ही तेरवामध्ये ह्या सगळा प्रॉब्लेम मांडला होता, त्याची बऱ्यापैकी चर्चा झाली, त्या माध्यमातून एका या समस्येकडे लक्ष वेधलं गेलं. आमच्या नाटकातल्या वैशाली येडे यांनी या महिलेला यवतमाळच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं उद्घाटन करायची संधी मिळाली.